अखंड भारत व काश्मीरसाठी शहीद झालेले भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिनानिमित्त त्यांना भाजपच्या वतीने श्रद्धांजली देण्यात आली. त्यावेळी आमदार ऍडव्होकेट फुंडकर बोलत होते. सर्वप्रथम आमदार ऍडव्होकेट फुंडकर यांनी श्यामप्रसाद मुखर्जी यांचे प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी पुढे बोलताना आमदार ऍडव्होकेट फुंडकर म्हणाले की काश्मीर भारतात असूनही तो वेगळा आहे. तिथे वेगळा ध्वज का म्हणून एक देश एक निशाण ही घोषणा देऊन त्यांनी काश्मीरमध्ये आंदोलन केले आणि त्याचवेळी त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. काश्मीरसाठी त्यांनी खूप मोठे बलिदान दिले. आज देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज काश्मीरमधून कलम 370 हटले आणि आता काश्मीरमध्ये सुद्धा भारताचा तिरंगा ध्वज फडकवित आहे. त्यांचे बलिदान हिंदुस्थान कधीच विसरू शकत नाही. त्यांच्या विचारानेच जनसंघानंतर निर्माण झालेली भाजप काम करत आहे असे प्रतिपादन आमदार ऍडव्होकेट फुंडकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर एकनाथ पाटील यांनी केले. या प्रसंगी संजय शिगणारे, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, शांताराम बोथे, राम मिश्रा, जितेंद्र पुरोहित, देवेजी भगत, संतोष टाले, संतोष हागारे, संदीप राजपूत, रवी गायगोळे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.